कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अहो इथली अवस्था बघतीयस ना, अगं तुझ नसल्यामुळे हे सगळं. त्याबद्दल काय बोलायचंच नाही मला. हे तुम्ही तुमच्या हातानं करून घेतलंय. मी हे विचारायला आले की हे तुम्ही काय काढलंय नवीन आता कशाच? तुम्ही खरंच त्या मनीच्या नावावर करणार आहात का जमीन? काय काढणार, दुसरा पर्यायच नाही आता. नाही नाही, असं कसं म्हणताय तुम्ही? हा सगळा घोड सुजाने घातलाय, त्याला थांब थांब म्हणत होतो, पण ऐकल तू सुजा कसला? पण सुजा आपल्या पोटचा पोरगा आहे, आणि आज ना उद्या त्याच्या नावावर करणार होतोच की आपण. हा पण हे त्याला कळायला पाहिजे ना, हे सदा नका आपल्या घोड्यावरच. तसं ना, मग मी म्हणत होते त्या मनीचा काय संबंध आहे इथं? आई त्या बिळावर नागोबा होऊन बसली. हो कळतंय मला, पण ती इथनं जर गेली ना तर आपल्या डोक्याचा किती मोठा ताप वाचेल माहितीये का तुला? हे झालंच हो, पण तिच्या नावावर काय करायचं नाही बघा. प्रॉपर्टी घेतल्याशिवाय ती इथं हलणारच नाही. ते तुम्ही बघा, आता घरात राहून काय कमी कारस्थान करते भाई ती? तिला पाहिजे तसं होतच आहे की? अगं म्हणून तर म्हटलं, आणखी काय करायची आधी जाऊ दे तिला. पण असं काय नावावर करणार आहे म्हणत तिला? तेच तर बघत होतो ना मी, काय काय करता येईल. हे बघा, थोडं देऊन तिचं समाधान होणार आहे का? अहो तिला जरा दिलं तर आणखीन मागेल ती. या प्रॉपर्टी पेक्षा ना तिला आपल्याला त्रास देण्यात जास्त सुख मिळत. पण मग रुक्मिणी अगं करायचं तरी कस? मी काय म्हणते, तुम्ही तिला नुसतं झुलवत ठेवा, द्यायचं काय नाही. आपण बहीण म्हणून घेतली तिला घरात मी, पण तिनं काय केलं? कुंकू चोरलं माझं, आणि आली तेव्हा कशी टेचात आलेली ती, आणि आता मीच घराची मालकीण म्हणलेली. अहो मला घराच्या बाहेर हाकलून द्यायला निघाली होती ती, आणि काय काय म्हणली होती तवा, केरसुनी म्हणली होती मला, विसरली नाही ती मी अजून. तुमच्या मनात तिच्याविषयी लय राग आहे मला माहिती. हसतरच की, कसा नसल. खरी चूक माझीच आहे. चूक तुमची झालीच आहे म्हणा. अहो पण तुम्हाला धमकावून लग्न केलं नव्ह तिनं, तुमच्या मर्जीनं तर नाही झालं. हा ते बी खरंच आहे म्हणा. आणि मी बघितलंय की तुम्हाला रक्ताचं पाणी करताना, हे सगळं घर उभं करताना, घाम गाळताना, कष्ट करताना, अहो अक्षरशः झिजलात तुम्ही हे सगळं उभं करताना. आणि आता तिला असंच देऊन टाकायचं का? हो आपल्या पोरांचा तरी विचार करा जरा. स्वप्नीला तर काय आता मूलबाळ होणार नाही, पण त्याच्या म्हातारपणाची तरतूद आपणच करून ठेवायला हवी. अगं तिच्याकडं माझं माहिती आहे मला. हा माहितीये, तिच्याकडे तुमचं गुपित आहे ते. पण तुम्ही घाबरू नका, आता आपण घरातले सगळे हळूहळू एकत्र येतो आहेच की, मग काय करणार आहे ती? अख्खं घर कायमचं तोडायची ताकद आहे त्याच्यात रुक्मिणी. असू दे की, पण तुम्ही तिला काय द्यायचं नाही म्हणजे नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.